आणि इकडे घट्ट प्रशासनाचा करायचं काय खाली वरती वरती भारत माता की जय भारत माता की जय कोण म्हणते येणार नाही आमचं दिव्यांगाचा हक्क कडले ग्रामसेवक आम्हाला सांगतात की तुम्ही यूजीआयडी कार्ड प्रणाली करून आणा. आणि यूजीआयडी कार्ड प्रणाली हे बरोबर आहे, हे सगळ्या दिव्यांगांना एक हक्क दिला आहे मोदीजींनी, तो आम्ही बरोबर करतो आहे. आम्ही सगळे दिव्यांग काढतो जाईल. बाकी ते ग्रामसेवक स्वतः डुप्लिकेट आहे, खोटे खोटे सर्टिफिकेटवर ते सगळे शासनाच्या वेळोवेळी लाभ घेत आहे, TA भत्ता वगैरे घेत आहे. आम्ही सरांचा तो वेळोवेळी कोणत्या अधिकारी बोलवा दिव्यांगाचं कोणत्या योजना एवढं सांगितलं आम्ही अंतर मागे मिळू योजना तर सांगा कोणत्या जिल्हा पक्षवाल्यांनी योजना कोणत्या एवढंच सांगावं बस तांबू अंबरबजावणी करूच नका योजना कोणत्या एवढं सांगितलं तरी आम्ही आंदोलन माहिती यांना माहितच नाही की योजना कोणत्या आहे इथून सुरुवात आहे. सर किती आंदोलन झाले 15 ऑगस्ट 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे आपलं पहिलं सत्र दुसऱ्या सत्रामध्ये याच्यावर डिटेल अध्यक्ष महोदय घेतात सध्या विद्यार्थ्यांचा 100 रुपये खर्च होऊन गेला दिव्यांगांचा 5 टक्के मी देईन ना तुम्हाला व्हिडिओ बरं का दुसऱ्या मेन व्हिडिओ आहे नंबर घ्या माझा मी देतो तुम्हाला सर्वांना. सर मी सांगतो मी जे दिव्यांग तुमचे कर्मचारी ग्रामसेवक असतील तुमचे शिक्षक वर्ग असेल कोणी बी असो त्यांनी यूजीआयडी कार्ड प्रणाली करायलाच पाहिजे. ते आम्हाला वेळोवेळी काय म्हणतात तुम्ही दिव्यांग करा आम्हाला काय करायचं आहे म्हणे आणि स्वतः दिव्यांगाचा पूर्ण पर्याय लाभ घेत आहे बरेच असे आशीर्वादाने घेतल्याशिवाय राहणार नाही